झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियांका महादेवमाळी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। सोलापूरमध्ये इंजेक्शन लावून मारण्याचा हॉस्पिटलवर रुग्णाचा आरोप, सीएमओ कडून घेण्यात आली दखल। पिंपरी चिंचवडमध्ये मंडईत उगीच फिरणाऱ्यांना आता 500 रुपयांचा दंड। जळगाव येथे झुणका भाकर केंद्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रशासनाला साथ देऊ, कोरोनाला फैलावण्यापासून रोकू, भारतीय महिला क्रिकेटपटू यांचे आवाहन। उस्मानाबाद येथे जेनेरिक औषधीच्या ऑनलाईन मोबाईल ॲपचा शुभारंभ। आता पाहूया दिवसभराच्या सविस्तर बातम्या। सोलापूरमधील नर्मदा हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाने इंजेक्शन देऊन मारण्याची धमकी दिल्याचा आरोप महेश कदम या कोविड रुग्णाने करत व्हिडिओ बनवला होता। त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झालाय। नर्मदा हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार होत नाहीत, केवळ पैसे उकळले जातात, असाही आरोप महेश कदम यांच्याकडून करण्यात आलाय। मात्र नर्मदा हॉस्पिटलने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। उलट या रुग्णाने हॉस्पिटलमधून एका महिलेचा विनयभंग करून हॉस्पिटलमधून पळून गेल्याची पोलिसात तक्रार केली आहे। दरम्यान संबंधित रुग्णावर आता इंदापुरातील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती नेमली आहे। या समितीने काल नर्मदा हॉस्पिटलमध्ये जाऊन हॉस्पिटलचे व्यवस्थापक, नर्स, इतर कर्मचारी तसेच महेश कदम ॲडमिट असलेल्या वॉर्डमधील 3 रुग्णांचे जबाब घेतले आहेत। यामध्ये हॉस्पिटलमधील CCTV फुटेजही ताब्यात घेतले जाणार असून याचा अहवाल लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे। मी विजय रुपनर, जनरल मॅनेजर नर्मदा हॉस्पिटल। काल जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल थोडासा खुलासा करायचा होता। तो पेशंट 2-3 दिवसापूर्वी ॲडमिट झाला। ॲडमिट झाल्यानंतर उपचाराला कुठलाच प्रतिसाद देत नव्हता, म्हणजे कुठलेही मेडिसिन वगैरे घेत नव्हता, औषध वगैरे घेत नव्हता, सारखं चिडचिड करत होता। नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉय, मामा मावशी यांच्याशी हुज्जत घालत होता। डॉक्टरांनी वेळोवेळी समजून सांगितले तर हो म्हणायचा, नंतर तो परत विक्षिप्त वागायचा। असं 2-3 दिवस केला आणि काल त्याने सिस्टरांचा हात पकडला, त्यामुळं आरडाओरडा खूप झाला। सगळे नातेवाईक स्टाफ जमा झाल्यानंतर तो पेशंट इथून पळून गेला आणि आम्ही पळून गेलेल्याची तशी तक्रार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे। आणि सदर ते नर्सिंग स्टाफ जे आहेत 2, त्यांनी पण विनयभंगाचा तक्रार तिथे दाखल केलेली आहे सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये। आणि इथे असलं काही कुठलाही प्रकार घडलेला नाही। त्याने जी माहिती दिली आहे ती पूर्णपणे चुकीची माहिती आहे। केवळ होण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे। आमच्याकडून कुठल्याही पैशाची वगैरे कसलीही मागणी झालेली नाही। उलट कालचं किरकोळ बिल होतं 13,000 बिल होतं तर आम्ही 2 लाख कसे मागू त्याला। त्यामुळं त्याच्यामध्ये त्या हा बोलण्यामध्ये काहीच दम नाही। 13,000 हॉस्पिटलचं बिल आणि मेडिकलचं बिल 14,000 असं त्याने पूर्णपणे भरलेलं नाही, तसंच तो पळून गेलेला आहे। त्यामुळे त्याच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही। तशी आम्ही पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। आता कलेक्टर ऑफिसचे लोक पण येऊन जबाबदारी घेऊन गेलेले आहेत आजूबाजूच्या पेशंटचा। बाकीची कारवाई काय असेल ते पुढं करतील ते। नर्मदा हॉस्पिटल सोलापूर या संदर्भामध्ये काल महेश कदम या पेशंटने एक तक्रार केलेली होती, त्याबद्दल व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला होता। त्या संदर्भामध्ये न्यूजपेपरमध्ये बातम्या देखील प्रसिद्ध झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन एक कमिटी गठीत केलेली होती चौकशी करण्यासमध्ये। त्यामध्ये उपायुक्त पांडेसाहेब आहेत, धडके मॅडम सिव्हिल हॉस्पिटलच्या आहेत आणि मी स्वतः उपजिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी सर्व परिस्थिती तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी केलेली आहे। महेश कदम यांनी या ठिकाणी काल रात्री ते निघून गेलेले आहेत पेशंट हॉस्पिटलमधून, त्याच्यामुळे त्यांचा काय आम्हाला जबाब नोंदवता आलेला नाही। परंतु ते ज्या ठिकाणी ॲडमिट होते त्या ठिकाणचे पेशंट त्यांचे देखील आम्ही जबाब या ठिकाणी नोंदवलेले आहे। या ठिकाणी जी आस्थापना आहे, प्रशासन अधिकारी आहेत ज्यांच्याबद्दल त्यांनी ॲलिगेशन केलेले आहेत, त्यांचे देखील आम्ही या ठिकाणी जबाब नोंदवलेले आहेत। बाकी सर्व पेशंटकडे देखील चौकशी केलेली आहे। त्या अनुषंगाने आमची जी कमिटी आहे त्याच्या वस्तुस्थितीचा रिपोर्ट माननीय जिल्हाधिकारी सर यांच्याकडे आज आम्ही सादर करत आहोत। पिंपरी चिंचवड
त्याचप्रमाणे शहरातील नागरिक उगाच जर भाजी मंडईत फिरत असतील तर आता त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस लक्ष ठेवणार आहेत आणि उगाच फिरणाऱ्या नागरिकांना चक्क 500 रुपये दंड भरावा लागणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन 15 दिवस वाढल्यानंतर आता नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. दिलेल्या वेळेनुसारच नागरिकांनी भाजी खरेदी करावी, त्याच वेळेत घराबाहेर पडावे. जर भाजी मार्केटमध्ये उगाच फिरणार असाल तर कारवाई करण्यात येणार आहे. अशा नागरिकांकडूनच 500 रुपये दंड आकारण्यात येणार असा निर्णय पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतला आहे. शहरातील भाजी मंडई सकाळी 7 ते 11 वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र बरेच पिंपरी चिंचवडकर असे असतानाही जे भाजीपाला मंडईत भाजीपाला खरेदी करताना बराच वेळ दुकानदाराशी मोलभाव करण्यात वेळ घालवतात, तर काही कारण नसताना फक्त टाइमपास म्हणून भाजी मंडईत फिरत चक्र मारत असतात. अशा रिकामटेकड्या लोकांना चाप लावण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मार्केटमध्ये आज पण मी सर्वे केले, स्वतःहून जाऊन बघितले. तिथे आम्ही जे आहे रॅपिड अँटीजेन टेस्ट करून घेत होतो आणि त्यापैकी जे लोक पॉझिटिव्ह मिळत होते त्यांना आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवत होतो, पण जे कोविड केअर सेंटरमध्ये. पण मला एक गोष्ट आवर्जून कळालेली आहे की मार्केटमध्ये 7 से 11 चा जे वेळ आहे त्यामध्ये अनेक लोक तिथेच फिरत राहतात, त्यांना फिरण्याची जागा समजून घेतात. तर त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी कलम 42 मुंबई पोलीस ऍक्ट प्रमाणे रेग्युलेशनचा आदेश काढलेले आहे आणि त्याच अनुषंगाने म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की ते फाईन सुनिश्चित करतील. जर दिलेल्या वेळात जे नियंत्रित लोक जे टप्पेटप्पेमध्ये आतमध्ये जाणार आहे ते सामान विकत घेऊन बाहेर नाही आले आणि तिथेच फिरत राहिले तर याचा परिणाम हा रोगराई आणखीन पसरेल, महामारी आणखीन पसरेल. त्यामुळे त्याच्यासाठी हा नियोजन टोकन सिस्टम उद्यापासून सुरू करणार आहोत, जेवढे मोठे भाजी फळचे मार्केट आहे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आता उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांच्या हस्ते झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन 24 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या केंद्राला कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसह इतर नागरिकांनी देखील याचा स्वाद घेतलाय. या केंद्राला चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. रोज विविध पदार्थांचा मेन्यू तयार करून 200 पाकिट रोजचे नागरिकांसाठी मोफत दिले जात असल्याचे यावेळी सांगितले. आदरणीय देशाचे लाडके नेते शरदचंद्रजी पवार साहेब व आपले पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या आशीर्वाद शुभेच्छा घेऊन आमचे लाडके नेते आदरणीय अरुणभाई गुजराती यांचं मार्गदर्शन घेऊन दिनांक 24 तारखेपासून ते आजपर्यंत आम्ही मोफत झुणका भाकर केंद्र सुरू केलेलं आहे. याच्यात एकदा 20% राजकारण 80% समाजकारण हा हेतू जवळ बाळगू की करोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्यामुळे आदरणीय अरुणभाईंनी आम्हाला सूचना केली की आपण उपजिल्हा रुग्णालयात जे पेशंट ॲडमिट आहेत त्यांचे नातेवाईक बांधवांसाठी मोफत झुणका भाकर सुरू करावं व जे गोरगरीब लोक आहेत लॉकडाऊनमुळे दुकानं बंद आहे अशा बांधवांसाठी आपण सेवा करावी म्हणून आम्ही 24 तारखेपासून रोज 200 लोकांचं झुणका भाकर मोफत केंद्र आपण सुरू केलेलं आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. सर्व गोरगरीब जनता पेशंटचे नातेवाईक सर्व रोज येत आहेत, रोज जेवणाचा स्वाद घेत आहेत. आज झुणका भाकर ठेवलेलं आहे, कालकडी खिचडी होती, पुरी भाजी होती, असे अनेक प्रत्येक प्रकारच्या वस्तू बनवून आम्ही या गोरगरिबांची सेवा करत आहोत. तरी या कार्यक्रमासाठी सर्व जे नातेवाईक आलेत पेशंटचे यांनी धन्यवाद दिले, एक चांगला उपक्रम राबवला म्हणून आम्हाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. एवढी जाते चांगला कार्यक्रम ठेवला आहे का सर्वांना, पेशंटांना कर्मचाऱ्यांना लोकांना नाश्ता वगैरे भेटतोय. चोपडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जो हा उपक्रम चोपडा सिव्हिलला राबवण्यात आला हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे चालू ठेवलेला आहे. हे 24 तारखेपासून 7 तारखेपर्यंत चालू आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे पेशंटचे नातेवाईक लॉकडाऊनमुळे थोडं नाही का नाश्ता वगैरेची काहीतरी गैरसोय असल्यामुळे त्यांनी इथे ही सोय उपलब्ध करून दिली.
एकदम छान असा कार्यक्रम मी इथे राबवला आहे व असा कार्यक्रम सतत पुढे राबवावा असं इच्छितो. माझ्या सांगलीकरांना मी नम्रपणे आवाहन करते, कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे, या कोरोना लाटेला थोपवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आजही अनेक जण अनावश्यक बाहेर पडतात, अनेक जण मास्कचा वापर व्यवस्थितपणे न करता मास्क गळ्यात अडकवताना दिसतात. चला आज आपण सगळे निश्चय करूया, मी जबाबदार, मीच माझा रक्षक, मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार, मी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणार, वारंवार हात धुणार, सॅनिटायझरचा वापर करणार, सामाजिक अंतर पाळणार, कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधणार आणि कोरोनावर मात करणार. कोविड लस सुरक्षित आहे, आपण सुरक्षित तर देश सुरक्षित. चला प्रशासनाला साथ देऊयात, कोरोनाला फैलावण्यापासून रोखूयात, असे मत भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना यांनी व्यक्त केलं आहे. सध्या मेडिसिनची घरपोच सुविधा देणाऱ्या अनेक खाजगी कंपन्या आहेत, मात्र स्वस्त औषधे देणाऱ्या जेनेरिक मेडिसिनकडे ही सुविधा नव्हती. कोरोना संक्रमण काळ लक्षात घेऊन जेनेरिक मेडिसिन देखील महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन मोबाईल ॲप सुरू केले असून उस्मानाबाद येथे ॲपचा शुभारंभ शिवसेना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यात नागरिकांना मुद्रांक मिळत नसल्याने गैरसोय होत आहे, या संदर्भात सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 संजय बागुल यांनी यांच्याशी मुद्रांक संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मुद्रांक विक्रेत्यांनी आपले लायसन रिन्युअल करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. सोमवारपर्यंत मुद्रांकनाचा पुरवठा सुरू होईल. सदर मुद्रांक विक्रेत्यांनी ज्या कागदपत्रांची अपूर्णता केली आहे, अपूर्णता पूर्ण करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 संजय बागुल यांनी असं सांगितलं असून मुद्रांक विक्रेते यांनी मार्च महिन्यापासून लायसन नूतनीकरणासाठी दिलेले आहे, मात्र अजूनपर्यंत लायसन नूतनीकरण करून आलेले नाही. ज्या मुद्रांक धारकाचे कागदपत्राची अपूर्णता आहे त्यांना मुद्रांक मिळाले नाही ती गोष्ट वेगळी आहे, परंतु ज्या मुद्रांक धारकांनी कागदपत्रांची पूर्ण पूर्तता असतानाही त्यांना मुद्रांक न देणे एकदम चुकीचे असल्याचे मुद्रांक विक्रेत्यांनी आपली भावना बोलून दाखवली. गेवराई नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे गेवराईकरांवर पाणी करण्याची वेळ आली असून गेवराई शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वसीम फारुकी यांनी निवेदनाद्वारे दिले आहे. दरम्यान माजी आमदार अमरसिंग पंडित यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी बोलून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची सूचना केली आहे. गेवराई शहरातील तय्यब नगर, संतोष नगर, साठे नगर, इस्लामपूर, मोमिनपूर, कोरब गल्ली यासह शहरातील विविध भागांमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून 15 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होत आहे. रमजानचा महिना सुरू असल्यामुळे मुस्लिम वस्त्यांमध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नगर परिषदेतील पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहे. नगर परिषदेच्या पाणी पुरवठाबाबतच्या अशा गलथान कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष वसीम फारुकी आणि सहकाऱ्यांनी नगर परिषदेमध्ये दिले आहे. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास महिलांसह नगर परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे देखील त्यांनी सांगितले. कधी गेले कधी तर ती म्हणतात स्पष्ट सांगत का पाणीच नाही, म्हणले काय करायचं तर करा, मग आता काय करायचं, कोणाकडे जायचं सांगा फक्त, सांगा निसत. आता ते फोन लावून लावून बेजार झालो आम्ही, शिर्डीमध्ये कायमच भक्तांची मांदळी बघायला मिळत असते, पण कोरोनाच्या लाटेनंतर भक्त येण्याचे प्रमाण कमी झाल्याने येथील हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हॉटेल व्यावसायिकांसाठी काहीतरी विशेष पॅकेज जाहीर करावे आणि तसेच बँकेचे EMI माफ करावे, असे शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. शिर्डीतील हॉटेल व्यवसाय स्थायी भक्तांवर अवलंबून असून कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्य शासनाच्या काही अटी शर्तींवर साई मंदिर भक्तांसाठी उघडे केले होते, परंतु शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांसाठी थोडासा दिलासा मिळाला होता.
परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा हॉटेल ओस पडू लागले आहेत, त्यामुळे आता हॉटेल चालक मालकांसह हॉटेलमधील कर्मचारी वर्ग सुद्धा अडचणीत सापडला आहे. ही जी दुसरी लाट आहे हिना जी भारताची परिस्थिती झालेली ती अतिशय विकट आहे. त्यामध्ये शिर्डीत गेल्या 1.5 महिन्यापासून हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. त्याच्या संबंधित रेस्टॉरंट्स वगैरे सगळे कर्मचारी आज घरी बसून आहेत. अतिशय विकट परिस्थिती शिर्डीत झालेली आहे. ही परिस्थिती किती दिवस राहील याची काहीच शाश्वती नाही. आणि याचमध्ये बँकेंचे हप्ते, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार किंवा त्यांचे जे काही फंड्स असतील त्या संदर्भात अतिशय मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातले त्यात वेळोवेळी शिर्डीतील सर्व राजकीय पक्ष, सर्वसामान्य सर्व लोक वेळोवेळी शिर्डी नगरपंचायतीने त्याचा कर माफ करावा याच्या बाबतीत पण म्हणणं मांडत आहे. त्याच्यावरती पण विचार चालू आहे. नगरपंचायत म्हणते आम्ही विचार करतो. तर माझी सरकारला, केंद्र सरकारला यामध्ये प्रामुख्याने विनंती राहील की आपण पुन्हा एकदा जसं स्ट्रक्चर मागच्या वर्षी आज वर्षापूर्वी करण्यासाठी विचार केला होता तसं रिस्ट्रक्चर यावेळेसही करण्याची गरज आहे. आणि फायनान्शियली शिर्डीच्या हॉटेल व्यावसायिकाला किंवा टुरिझम इंडस्ट्रीला तुम्हाला सपोर्ट करावं लागेल. तुम्हाला त्यासाठी काहीतरी पॅकेज करावं लागेल जेणेकरून किमान ते सस्टेंड राहतील. ह्या दिवसात ते वाचतील. जर ही जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढं भविष्यात शेतकऱ्यासारखीच परिस्थिती ही व्यावसायिकावर येऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर तशी परिस्थिती येऊ नये. शेतकरी जसा वाचवायचा प्रयत्न राज्य सरकार, केंद्र सरकार वेळोवेळी करतं. मी एक शेतकरी पण आहे त्यामुळे मी सांगतो. आणि तसंच एक व्यापारी पण आहे. व्यापारी म्हणून पण तो प्रयत्न करावा. केंद्राने राज्याने दोन्हीने समविचार करून एक विचार करून एक चांगला प्रोग्राम किंवा चांगला पॅकेज द्यावं जेणेकरून हे व्यवसाय टिकतील, इथले लोक टिकतील. आणि यांचे बँकेचे EMI जे मागच्या वेळेस काय माफ झाले नाही त्यांना निव्वळ रिस्ट्रक्चर केलं, पण ह्यावेळी 100% बँकेचं व्याज माफ व्हावा ही आमची विनंती राहील. आणि त्याला रिस्ट्रक्चर करून द्यावा. व श्री साईच्या मी प्रार्थना करेल की हे संकट लवकरात लवकर दूर हो व आमचं श्री साई मंदिर पुन्हा एकदा सर्वसामान्य आमच्यासारख्या भक्तांसाठी उघडू ही साईच्या मी प्रार्थना करतो. ओम साई. सांगलीच्या कवठे महाकाळ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. चंदन तस्करी करणाऱ्या टोळीला गजाड केले आहे. कारवाई दरम्यान 1,42,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कवठे महाकाळ पोलीस स्टेशन हद्दीतील घोरपडी जुनोनी जाणाऱ्या रोडवर चंदन तस्करीसाठी टोळी आली असल्याने पोलिसांना माहिती मिळाली. कवठे महाकाळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन टोळीला अटक केली आहे. या कारवाई दरम्यान 1,42,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी दरीबा बजबळकर, विकास माने, संतोष माने या टोळीला अटक करून कारवाई करण्यात आली आहे, तर 2 मोटरसायकल ताब्यात घेतल्या आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. कवठे महाकाळ पोलीस यादीमध्ये जुनोनी घोरपुडी या रोडवरती बातमी मिळाली की तिथं एक ठिकाणी एक चंदन चोर जाणार असून त्याच्याकडे चंदनाची काही लाकडे आहेत अशी बातमी मिळाली. आमच्या गुप्त बातमीमार्फत माहिती मिळाली. मी त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला असता साधारण 2:30 सुमारास एक 2-व्हीलर त्या ठिकाणी जाताना दिसली. तर 2-व्हीलरला अटकले असता त्यांनी अटकून त्या थांबवले. त्या टुरवरती एक पोत्यामध्ये काहीतरी असल्याचे आपल्याला दिसले. त्यामध्ये पोते चेक केले असतात. त्या पोत्यामध्ये एक लाकडी मुंडकी होते. तर कसल्या मुंडका विचार असं होता हे मोटरसायकल सॉल्व चायनिक सुद्धा एक चंदन आहे. सुद्धाच्या व्यक्तीस आम्ही ताब्यात घेतले. साधारण 30 किलोचा तो चंदनाचा बुंधा आणि वाहन असे साधारण 1,42,000 माल मुद्देमाल रिकवरी केला असून तपास करीत आहोत. सर, हा तपास कोणी केला आणि कोणाला माहिती लागली? सुधारची बातमी माझे पोलिस अंमलदार राजू मानवर यांच्या मार्फतीने आम्हाला बातमी मिळाली आणि मी कारवाई केली. कोरोनाच्या महामारीमध्ये स्वस्त धान्य दुकानदार जीवाची पर्वा न करता अन्न सैनिक म्हणून नागरिकांना अन्नधान्य वाटप करत आहेत. महाराष्ट्र राज्यातील 1600 स्वस्त अन्नधान्य दुकानदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 200 दुकानदारांना आपल्या प्राणांना मुकावे लागले असे महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा कवच मिळाले. त्याच पद्धतीने आम्हाला स्वस्त धान्य दुकानदारांना 50 लाखांचं विमा कवच मिळावं, अन्यथा आम्ही 1 मे पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे मत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने अंमळनेर येथे व्यक्त केले आहे. स्वतःच्या जीवाची बाजी लावून
गोरगरिबांना अन्नधान्य पुरवण्याची सेवा बजावत आहोत। अशा परिस्थितीमध्ये राज्यभरातून साधारणतः 1600 स्वस्त धान्य दुकानदार या कोरोनाच्या महामारीमध्ये बाधित झाले, त्यापैकी साधारणतः 200 दुकानदारांना आपल्या प्राणाला मुकावा लागला। अशा गंभीर परिस्थितीमध्ये शासन आम्हाला विमा सुरक्षा कवच द्यायला तयार नाही। जसं राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचं सुरक्षा कवच दिलेलं आहे, त्याचप्रमाणे आम्ही देखील शासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आम्हाला देखील 50 लाखाचा सुरक्षा विमा कवच मिळावा ही रास्त मागणी आम्ही शासनापुढे लावून धरली। गेल्या 1 वर्षापासून या मागणीकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केलं, म्हणून नाईलाजास्तव आम्हाला संपावर जाण्याचा पवित्रा घ्यावा लागला। अनेक वर्षापासून मार्जिन वाढीच्या संदर्भातला मुद्दा देखील शासनाने दुर्लक्षित केलाय। राजस्थान शासनाने अन्न सैनिक घोषित करून प्रत्येक दुकानदाराला, मृत दुकानदाराला, त्याच्या कुटुंबियाला 50 लाखाची मदत दिली। त्याच धर्तीवर या महाराष्ट्र राज्य शासनाने देखील आमच्या 200 जे स्वस्त धान्य दुकानदार हुतात्म्य झाले। मुंबईमध्ये आजपासून 3 दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले असले तरी अनेक नागरिक हे आजही लसीकरण केंद्राबाहेर गर्दी करताना दिसून आले आहे। मुलुंडच्या वीर सावरकर रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज देखील वरिष्ठ नागरिकांची लस घेण्यासाठीची गर्दी दिसून येते। कोविड ॲपचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे काल ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही त्या नागरिकांना आज लसीकरणासाठी बोलवण्यात आले होते, परंतु लसींचा साठाच उपलब्ध नसल्यामुळे आज देखील नागरिकांना पुन्हा आल्यापावली मागे फिरावं लागले। 2 ते 3 दिवस लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून देखील लस मिळत नाहीये, त्यामुळे नागरिक संतप्त झाले। प्रॉब्लेम म्हणजे काय, पहिला प्रॉब्लेम असा आहे की इथे कोणाचंही कोणाचं ठांग पत्ता नाही। सांगतात एक की आज एवढे वॅक्सिन आलेले आहेत, एवढ्या लोकांनी थांबा, पण नंतर त्यांचं थोड्या वेळाने असं नाही, हे ते कुपनवाल्यांचे संपले। आधी आम्हाला 300 म्हणाले ते आणि नंतर 400 गेले कसे, ते म्हणतात इंटरनेट रजिस्ट्रेशन केलं त्यांचं आहे। हां मग 100 गेले, मग आम्हाला थांबवलं त्यांनी। 5 वाजता आम्ही लाईन लावून थांबलो, ते 6 वाजेपर्यंत थांबवलं आणि नंतर सांगतात की 1/2 लोकांना देणार, मग त्यातले फक्त 40 दिले। म्हणजे आम्ही दिवसभर थांबलो, ना पाण्याचा घोट, ना काय जेवणाचा पत्ता नाही, किंवा इथे एक चॉकलेट किंवा लिंबू पाणीसुद्धा नाही। अनुपमा बोधे, सीमा दळवी। आम्ही आता लसीकरणासाठी आलो, खरं ते अगोदरपासूनच सांगतायत ही पिवळ्या लोकांना, ते 2 दिवस ते बसतात येऊन, तर त्यांना पिवळं दिलंय टोकन, तर त्यांना अगोदर होणार, आम्हाला सफेद टोकनवाल्यांना आता नाही, आज देणार नाही। तर आम्ही किती, आम्ही आत्तापर्यंत किती सकाळी आलो आहे, 7:30 पासून ते आत्तापर्यंत बसलो, तर अजून तरी त्यांचं काही त्याची आशा दिसत नाही आहे मिळण्याची। अजूनपर्यंत ते सांगतात बघा नाही म्हणून, ते जाऊन घरी सांगतात। कोरोना महामारीतील वाढती रुग्णसंख्या, उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीची आवश्यकता आणि गरीब बेरोजगार रुग्णांची गरज ओळखून सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील भगवंत रक्तपेढीकडून मोफत प्लाझ्मा देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। सुमारे 8,000 खर्च येत असलेला प्लाझ्मा सर्वसामान्यांना परवडणारा नाही आहे, त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून भगवंत रक्तपेढीने या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे। त्यामुळे ज्यांनी कोरोनावर मात केली आहे अशांनी समोर येऊन जास्तीत जास्त प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन भगवंत रक्तपेढीकडून करण्यात आले आहे। हा काळ आर्थिक हिशोब करण्याचा नसून हा मदतीचा काळ आहे, त्यामुळे आजपासून भगवंत ब्लड बँकेने बार्शी येथे मोफत कोविड प्लाझ्मा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। ही एक प्रोसेस करण्यासाठी साधारणत 7,500 ते 8,000 रुपये खर्च येतो, तरी हा सध्या परिस्थितीचे गांभीर्य व नितांत गरज ओळखून स्वतः हा आर्थिक भार सहन करून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। त्यामुळे कोविड होऊन बरे झालेल्या रुग्णांनी आपली सामाजिक बांधिलकी म्हणून एक पाऊल पुढे येऊन जास्तीत जास्त कोविड प्लाझ्मा डोनेट करून जीवनदाते बनावे असे मी आपणास नम्र आवाहन करतो। राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव, त्यातच कोविड लसींची कमतरता, त्यामुळे आरोग्य केंद्रावर लस घेणाऱ्या लोकांची तौबा गर्दी बघायला मिळते। परिणामी आरोग्य केंद्रावर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिताणही बघायला मिळतोय। चंदापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची लस घेण्यासाठी तौबा गर्दी आपल्याला बघायला मिळते।
त्याच्यात लसीची कमतरता असल्यामुळे लोकांना दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या नंबरप्रमाणे लस उपलब्ध नसल्यामुळे लोकांमध्ये राग आणि द्वेष बघायला मिळत आहे. काही महिन्यापूर्वी लस उपलब्ध असून देखील सरकारने आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विनंती आणि जाहिरातींच्या माध्यमातून लस घेण्यासाठी लोकांना विनंती करून देखील लोक लस घेण्यासाठी जात नव्हते. पण वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांचा लसीकरण घेण्याकडे कल वळला. शासनाने आरोग्य सुविधेत मोठ्या प्रमाणात वाढ करावी आणि या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी लोकांची भावना झाली आहे. आम्ही तीन तीन दिवस चक्र मारतो, तीन दिवस आम्हाला नंबर तीन लिहून दिलेले, आज या उद्या या परव या, आम्ही तीन तीन चार चार दिवस नंबर हेडफोन घालून घालून आम्ही जाम झालेले. आता आलो, आता डॉक्टर नाही म्हणजे आम्ही हेडफोन घालायची तिथपर्यंत चंद्रपुरी केंद्र कशामुळे नाही डॉक्टर नाही म्हणता तिथं. साकूर पठार भागातील अत्यंत महत्त्व समजणारी जाणारी यात्रा म्हणजे मुक्ताईबणाची देवीची यात्रा. ही यात्रा सालाबादप्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी तीन दिवस चालणारी यात्रा गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे जमावबंदी आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना मुक्ताई बणाची देवी साकूरचे पुजारी गायकवाड यांनी सांगितले की सालाबादप्रमाणे यावर्षी यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. कोणी मंदिराच्या आजूबाजूला गर्दी करू नये आणि सर्व भक्तांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे गायकवाड यांनी सांगितले. मी बनाची आई मुक्ताईचा पुजारी आहे. कोरोनाच्या प्रत्यभावामुळे ह्याही वर्षी जत्रा कॅन्सल झालेली आहे. तरी सर्व भक्त भाविकांनी मंदिरासमोर अथवा आजूबाजूला कुठेही गर्दी करू नये याची नोंद घ्यावी. भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील अणुऊर्जा औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी कंत्राटी कर्मचारी मिळवून भुसावळ शहरातील कोविड केअर सेंटरमधील कोरोनाबाधित रुग्णांना दररोज मोफत अल्प उपहार वाटप करत आहेत. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो यासाठी अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांनी मिळून 500 रुपयांपासून ते 51,000 रुपयांपर्यंत देणगी जमा केली आहे. या देणगीतून दररोज सकाळी भुसावळ शहरातील शासकीय कोविड सेंटर आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आणि ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना अल्पोपहार देण्यात येत आहे. या अल्पोपहारामध्ये 4 प्रकारच्या उसळ, उपमा, शिरा आणि अंडे देण्यात येत आहे. दररोज 150 रुग्णांना या अल्प पत्राचे वाटप करण्यात येत आहे. विश्वरत्न महिला मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमासाठी उप अभियंता सुनील रामटेके, मुख्य अभियंता प्रकाश खंडारे आदी मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. सोलापूरमध्ये इंजेक्शन देऊन मारण्याचा हॉस्पिटलवर रुग्णाचा आरोप, सीएमओ कडून घेण्यात आली दखल. पिंपरी चिंचवडमध्ये मंडईत उगीच फिरणाऱ्यांना आता 500 रुपयांचा दंड. जळगाव येथे झुणका भाकर केंद्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. प्रशासनाला साथ देऊ, कोरोनाला फैलावण्यापासून रोखू, भारतीय महिला क्रिकेटपटू यांचे आवाहन. उस्मानाबाद येथे जेनेरिक औषधीच्या ऑनलाईन मोबाईल ॲपचा शुभारंभ. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.